बाथरूममध्ये सुद्धा जाता येत नाही. आमचं रिझर्वेशन असून आम्हाला जागा नाही आहे. बाथरूममध्ये सुद्धा बॅगा ठेवलेल्या आहेत. एवढंच होतं तर सरकारने रिझर्वेशन तिकीट द्यायलाच नव्हती पाहिजे. सगळ्यांना सुखरूप घर पोहोचायला पाहिजे होतं आणि जनरलची व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सरकार हे म्हणजे पैसेच लुटून राहिलं वारकऱ्यांकडून? हो, आणि व्यवस्था देत नाही आहे पाहिजे तशी. अच्छा, म्हणजे तुमच्या रिझर्वेशनच्या पैशावर तुम्हाला ज्या गव्हर्नमेंटकडून सुविधा पाहिजे त्या तुम्हाला मिळून ना राहिलेल्या आहेत? नाही आहे सुविधा आणि त्रास तर खूपच होत आहे. चढायला सुद्धा रस्त्यातून जाऊ देत नाही आहे आम्हाला. आजी कुठं चालली तो? वर्धेला चालली का? कुठून बसली तो? तुम्ही रिझर्वेशन केलं होतं का? हो. मग जागा? जागा नाही भेटून राहिली ना. मग हे एवढी गर्दी आहे का? हो. म्हणजे सरकारनं बरोबर सुविधा दिल्या नाही का? नाही ना. तुले बाथरूमले जाले वगैरे जागा असायची? मग आता तू रात्री तुले आता तुला 16 तासाचा प्रवास गाठायचा आहे तर तू कशा जाशील? तर पंढरपूर नागपूर या स्पेशल गाडीने वर्ध्यासाठी निघालो आहे. परंतु या गाडीत आम्ही रिझर्वेशन केलं. माझ्यासोबत माझ्या आई बहिणी पंढरपूरच्या यात्री विठ्ठलाच्या दर्शनाकरिता घेऊन आलो होतो. परंतु आम्ही 580 रुपये देऊन रेल्वेचं रिझर्वेशन केलं 2 महिन्याआधी. आम्हाला रिझर्वेशन कन्फर्म मिळालं. आम्ही रिझर्वेशनच्या डब्यात आम्हाला बसण्यासाठी जागासुद्धा नव्हती. आता आमच्यासोबत ज्या महिला आहे आमच्या आई बहिणी त्यांना बाथरूममध्ये जाण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही आहे. एका कोचमध्ये 80 ते 80 प्रवासी राहतात. त्या कोचमध्ये 300 प्रवासी हे रेल्वे खातं घेऊन चाललेलं आहे. या सरकारने वारकऱ्यांसाठी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. शिंदे सरकारने यावर काहीतरी महिलांच्या म्हणजे वारकऱ्यांना आपल्या गावी सुखरूप जाण्यासाठी एक चांगली रेल्वेची उत्तम व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती. कारण की सगळ्या वारकऱ्यांनी कोणी जनरलच्या तिकिटा काढल्या त्यांना एका जनरलचे डबे एका रेल्वेच्या गाडीला 100 प्रवाशांसाठी जागा असतात. त्या जागी 1000 तिकिटे जनरलच्या वाटप केलेल्या आहे. पण त्यांना व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती. प्रत्येक वारकऱ्यांना सुखरूप जरी घरी जाता आलं असतं तरी चांगलं वाटलं असतं. या सरकारचा जाहीर निषेध मिळाली नाही. हा, आणि रेल्वे पोलीस प्रशासनाने याचा म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही यावर मग रेल्वे पोलिसांना कंप्लेंट केली होती का? रेल्वे पोलिसाला सांगितलं तर आम्ही काय करावं म्हणे ह्या गर्दीत म्हणे. आता हा त्यांनी समज सुद्धा नाही काढली, काही ऍक्शन नाही घेतली, काही नाही घेतली. म्हणजे प्रशासन नावापुरतं आहे असं तुमचं म्हणणं आहे? नावापुरते म्हणजे आता पैसे घेऊन तुम्ही त्यांची हे नाही करत आणि तिकीटा वाटायचं काम पैसे घेऊन लोकांना तुम्ही पैसे जमा करता.